परी बाहेर फिरायचं आहे ना, मस्ती करायची नाही. ओके, नमस्कार मंडळी, मी अनघा तुमचं सगळ्यांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आली आहे एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी. आणि करूयात एका नवीन दिवसाची सुरुवात तुमच्या. आज आहे सॅटरडे 11th of May. ॲज युजल आपलं सकाळचं सगळं काही रुटीन आवरून आपण आलेलो आहोत बाहेर. सो करंटली आपण आहोत आपल्या नवीन घराच्या इथे, कारण का कार्पेंटरशी थोड्याशा गोष्टी डिस्कस करायच्या आहेत. आणि शिवाय आपल्याला नेमप्लेटसुद्धा घ्यायची होती, म्हणजे त्याचं कलेक्शन होतं आज रेडी झालेली आहे, खूप सुंदर आहे, लवकरच तुम्हालासुद्धा बघायला मिळेल. सो यू पीपल स्टे ट्यून फॉर दॅट. तर सध्या आलेलो आहोत आपण आपल्या नवीन घरामध्ये. कार्पेंटरशी थोडं बोलणं करायचं आहे, त्याला थोड्याशा गोष्टी समजून सांगायच्या आहेत, कारण का थोडंसं मिसमॅच होतं आहे इंटिरियरमध्ये. जे काही वर्क तो करतो आहे आणि जे वर्क आम्हाला एक्सपेक्टेड आहे, सो त्याच्यामध्ये थोडंसं मिसमॅच अशा गोष्टी घडत आहेत, म्हणून त्याच्याशी थोडंसं बोलायचं आहे. कारण का मी वैभवला हा मेसेज पोचवला होता की जोपर्यंत आपण आता त्याला काही कन्वे करत नाही तोपर्यंत काम थांबवायला सांग, आणि अशा प्रकारे काम 3 ते 4 दिवस थांबलेलं. सो आज सॅटरडे वैभवला ऑफिसला सुट्टी, म्हणून आपण आलेलो आहोत आपल्या नवीन घरामध्ये. तर आत्ताच घरी जाऊन आलो आपण, पण तो कार्पेंटर काही कामानिमित्त गेलेला आहे बाहेर त्याच्या स्वतःच्या कामासाठी, पर्सनल वर्कसाठी. म्हणून मग तोपर्यंत काय करायचं, म्हणून मग आत्ता परीला इथे गार्डन एरियामध्ये घेऊन आलेली आहे. सो तिला तेच सांगितलं आहे, जर तुला बाहेर व्यवस्थित फिरायची असेल तर मस्ती करायची नाही, कारण का हल्ली ती प्रचंड मस्ती करायला लागली आहे, असो विच इज व्हेरी नॅचरल. आणि असं काही एकदम हे नाही आहे, पण तरीसुद्धा मस्ती करते, मग पडते धडते लागतं आणि मग खूप त्याचा त्रास पुढे होतो. म्हणून तिला सांगितलं आहे मस्ती करायची नाही, तू मस्त अशी खेळ. सो म्हणून आता आम्ही करंटली बसलेलो आहोत गार्डन एरियामध्ये. वैभव गेलेला आहे पाण्याची बॉटल आणण्यासाठी, जी आम्ही मगाशीच कलेक्ट करणार होतो, पण म्हटलं की आधी इकडचं पटकन आवरूयात आणि मग निघूयात, कारण का आपल्याला पुढेसुद्धा जायचं आहे म्हणून. सो असं सगळं आहे. सो आता परी खेळते आहे आणि मग इथून आता आपण छान छान क्लिप्स घ्यायला सुरुवात करूयात. सो युवर स्टे ट्यून फॉर होल ब्लॉग, ब्लॉग अजिबात स्किप करू नका आणि कंटिन्यू रहा ब्लॉग बरोबर. सो जे काही मोमेंट्स मी क्लिक करेल, डे इन माय लाईफ, लिव इन द मोमेंट, ह्या सगळ्या तुमच्याबरोबर शेअर करेल. सो यू पीपल स्टे ट्यून. परी त्याच्यावर चढायचं असतं, ती घसरगुंडी नाहीये, त्याच्यावरून तुला चढून असं जायचंय घसरगुंडीवर. तर मस्ती म्हणजे ही अशी मस्ती असते आणि मग त्याच्याने इजा तिलाच होते. सो म्हणून तिला आज स्टार्टलाच वॉर्न केलं आहे, बाहेर खेळायचं असेल तर मस्ती करायची नाही अजिबात. परी घसरगुंडीवर आपण असं करतो का, असं करतो घसरगुंडीवर, मग तू का करतेस असं? नाही करायचं, मग परत होटांना लागणार, दाताला लागणार, मग कुठे जायला लागणार, नीट खेळ ना. तुला माहितीये परी, जेव्हा मी लहान होती ना तेव्हा मला पाण्यामध्ये खेळायला खूप आवडायचं. मग माझी आई आहे ना, माझ्या आईचं नाव काय? संगीता. मग तुझी संगीताची आहे ना, मला गार्डनमध्ये घेऊन जायची खेळायला. हो, मग आई आजी राहून मारायची आणि मला सांगायची की तू खेळ, मग मी खूप खेळायची माहितीये. स्लाईडमध्ये मला एवढं नाही आवडायचं, पण मला पाण्यामध्ये खूप आवडायचं खेळायला, झोका घ्यायला. आणि मी खूप उंच झोका घ्यायची माहिती आहे तुला, खूप उंच. हो, तुला मजा येते का? हां.
ती पण रेड कलरची चालली आहे, ती पण दिसली का? दिसली? अरे ती पण रेड कलरची चालली आहे, ती पण वर वर, ते पण खाली पण आली आहे बघ आता, ते पण तिकडे तिकडे, ते पण तिकडे वर, ती बघ ती बघ, दिसली दिसली लिप ठीक आहे. सो ते मटेरियल जे सप्लाय करतात वरून खाली, सो त्याचं ते सप्लायर आहे, इलेक्ट्रिक सप्लायर. सो त्याला इंजिनिअरिंगमध्ये काय म्हणतात माहीत नाही. पण आत्ताचं सध्या खूप ॲडव्हान्स आहे, पूर्वी असं नसायचं, पूर्वी असं एकदम साधं असायचं, टोपलीसारखं लोखंडाचं. आणि मग लहानपणी जेव्हा आपण हे बघायचो तेव्हा खूप असं मजा यायची बघायला, अरे असं पण असतं, अरे अशी पण लिफ्ट असते, अशी मजा यायची माहिती आहे तुला. कशात? मी कसं बसणार? आणि मी पडली तर चालणार तुला? नाही चालणार. तर मस्त असं गवतावर चालते आणि पायांना एवढं छान वाटतं, मस्त फील होतं. सो बरं वाटतं जरा. गर्मीच्या दिवसांमध्ये पायांमध्ये थोडासा थंडावा, म्हणजे पूर्ण बॉडीमध्ये थंडावा जातो. सो ते गवतातलं जे आपण वॉक करत होतो त्याच्यानंतर परीने एक मोठा पराक्रम केला. सो तो पराक्रम काय होता हे सांगण्यासारखा नाहीच आहे. सो तिला खूप जास्त ओरडा खाल्ला आहे तिने, आणि असतं कधी कधी मुलांना ओरडलंसुद्धा पाहिजे, तसं परीवर कधी वेळ येत नाही. पण हल्ली कसं आहे ना की ती खूप ॲक्टिव्ह झाली आहे, खूप म्हणजे प्रचंड ॲक्टिव्ह झाली आहे. आणि हा पिरियडसुद्धा एक 6 महिन्यांसाठीच असणार आहे, कारण का असं तिच्या बाबतीत खूप वेळ झाला आहे. 2-3 महिन्यांच्या पिरियडने तिच्यामध्ये काय ना काय एक तो मस्तीखोरपणा येतच असतो, तसाच तो आला. सो त्याच्याबद्दल तिने ओरडासुद्धा खाल्ला. कसं वाटलं तुला ओरडा खाऊन? बघितलं, मस्त वाटलं तिला. सो तिने ओरडा खाल्लेला आहे. मग तिथून आम्ही कार्पेंटरशी बोललो, डिस्कस केल्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर आम्ही निघालो, छान असं थोडंसं स्नॅक्स खाल्ला, ज्यूस पिलो, कारण का भरपूर प्रचंड गरम आहे आणि सतत तहान लागते. जवळजवळ आत्तापर्यंत आम्ही 3-4 बाटल्या पाणी पिलेलं आहे, ते सुद्धा खूप कमी आहे. सो असं सगळं आहे. आणि मग सगळं खाऊन वगैरे झाल्यानंतर मी छान असा हेअरकट केलेला आहे. खूप दिवसांपासून हेअरकट करायचा होता, सो फायनली तो झालेला आहे. आणि मी कशी दिसते आहे ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. शॉर्ट हेअरच करायचे होते आणि ते मी केलेले आहे. ते हेअरकट करताना सुद्धा परिचय खट्ट होता की आई मला सुद्धा हेअरकट करायचाच आहे, तू करते आहे तर मला सुद्धा करायचाच आहे, असा तिचा हट्ट होता जो पूर्ण झालेला नाही. तरी त्या दादांनी तिला थोडंसं पॅम्पर करण्यासाठी तिचे हेअर सेट केले, पण तिला कळलं की तो हेअर कट नव्हता. सो आम्ही तिला कसं बसं गोड बोलून सांगितलंय की तुला मंडेची अपॉइंटमेंट दिली, आणि मंडेला सगळे छोटी मुलं असतात. सो असं सगळं आहे. आणि आता फायनली आता आम्ही येऊन बसलेलो आहोत गाडीमध्ये. सो आता एक असाच फेरफटका मारूयात आणि बघूयात काय काय होत आहे. मग कंटिन्यू रहा ब्लॉग बरोबर. Thank you.
आणि इथे पावसाचं आगमन झालेलं आहे. थेंबे थेंबे असं का होईना, पण आगमन झालेलं आहे. वाव, फायनली. तुला छान वाटतंय. सो अशा प्रकारे आपल्या मुंबईमध्ये पाऊस आलेला आहे. वाव, जस्ट वाव. आणि तो न्यू घरात पण येणार आहे. ये रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोटा. ये मस्त मस्त छान छान.